पवार आणि जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेच्या हाताखाली काम करायला नकार होता असं गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केलाय मविया सरकार स्थापनेवेळी शिंदेना मुख्यमंत्री करण्यास राष्ट्रवादी नेत्यांनी विरोध केलेला असंही राऊत म्हणतात एकनाथ शिंदे यांना त्या सरकारमध्ये जर मुख्यमंत्री केला असत ते झाले असते तर एकनाथ शिंदेची भूमिका वेगळी असते पण आज जे एकनाथ शिंदेबरोबर त्यांच्या हाताखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक काम करतायत अगदी अजित पवारांपासून ते सगळे प्रमुख वळसे पाटील जयंतराव पाटील पण त्यात होते तेव्हा तीनही बैठकीमध्ये आमच्या त्यांचा एकच हेका होता आम्ही एकनाथ शिंदेच्या हाताखाली काम करणार नाही याला पुराव्या सगळ्यांना माहिती आहे वारंवार या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांचं एकच हेका आणि ठेका होता पहा तुम्ही कोणाला विधिमंडळ पक्षाचा नेता करताय ते पहा आम्ही एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करणार नाही भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या कंपनीत घोटाळा झाल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला राऊतांच्या आरोपांवरून आता प्रसाद लाड आक्रमक झाले आहेत राऊतांवर टीका करताना लाड यांची जीप घसरली आहे लाड यांनी राऊतांना शिवीगाळ केली तसंच राऊतांविरोधात पाचशे कोटींच्या मानहानीचा दावा करणार असल्याचं देखील प्रसाद लाड म्हणतात लेकिन आपके पार्टी के ऐसे ऐसे लोग हैं हमने खुद बहुत बार उनकी कंप्लेंट्स की है ईडी के मामले में जैसे महाराष्ट्र में दादा से एक करोड़ का घपला है राहुल कुल का घपला है वो कोई प्रसाद लाड है उसका क्रिस्टल कंपनी का हजारों करोड़ का घपला और टेंडर का घपला चल रहा है हा? आप उनके ऊपर रेड्स करो ना आप हमारे तरफ देखते हो हमारे लोगों की तरफ देखते हो ठीक है कानूनी कार्रवाई हो जाएगी ईडीसी बीजेपी जो विरोधी लोक आहे कारवाई लिए बनावी है क्या संजय राऊतांच्याच संसदीय भाषेत बोलायचं झालं तर संजय राऊत चू झालाय झालाय तो चू त्यामुळे ज्या गोष्टीचा संबंध नाही ज्या गोष्टीचा लेना देणार ना नाही ना, कुठल्या माहितीचा आधार नाही कशामध्ये नाव घ्यायचं कशामध्ये नाही घ्यायचं हे कळत नाही अशा माणसाला ना हीच संसदीय भाषा वापरली पाहिजे आपल्या माध्यमातून संजय राऊतना मी सांगू इच्छितो याच्या पुढे जर त्यांनी माझं किंवा माझ्या कंपनीचं नाव घेतलं तर स्वप्नातला संजय संजय राऊत काय आहे हे मीडिया आनी जनते आनी मी मीडियासमोर आणीन त्याचे व्हिडिओ आणीन आणि सगळ्या गोष्टी जनतेसमोर आणेन आणि मी माझ्या वकिलांशी चर्चा करून अब्रू नुकसानीचा दावा म्हणून किमान दोनशे ते पाचशे कोटी रुपयाचा दावा संजय राऊतांवरती उद्या सकाळपर्यंत दाखल करतो एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट